नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत. आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आज दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे 15 मिनिटात बनणारी कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची चकली करून दाखवणार आहे. एकदम साधी सोपी आहे आणि खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट असते. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली ही चकली आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. हे मी 3 वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे 3 वाटे आहे, वजनी प्रमाणात आहे 1/2 किलो. आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, वजनी प्रमाण आहे 60 ग्राम. आता हे तिन्ही पीठ आहे ते आईने 0 नंबरच्या चाळांवरती काढून घेतलेले आहेत. ते आता आपण इथे व्यवस्थित चाळून घेऊयात. त्याच वाटीने मी अर्धी वाटी थोडं कमी तेल घेतलेलं आहे. हे आता मी गरम करायला ठेवते. हे मोहन आपण कडकडीत पिठामध्ये टाकायचं आहे. हे 2 चमचे मी मसाला टाकते. तुम्ही आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, हा चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे हे तिल घेतलेले आहेत, ओवा घेतलाय 1 चमचाभर. ओवा आपल्याला क्रश करून त्यावरती घालायचा आहे, म्हणजे आपल्या चकलीला छान ओव्याचा वास येतो. हे सगळे मसाले इथे आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे अर्धी वाटी आहे, वजनी प्रमाण 40 ग्राम आहे. हे प्रमाण व्यवस्थित टाका. जर चकलेलं तेल जास्त झालं तर ती तेलामध्ये ती विरघळली जाईल. आता पहिलं चमच्याने मिक्स करा. आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. चांगलं जेणे हे तेलाचं मोहन आहे ना ते पूर्ण ह्या पिठाला आपल्या ते व्यवस्थित लागलं जाईल आणि आपली चकली एकदम छान कुरकुरीत अशी बनते. इथे आता 2 मिनिटं झालेली आहेत. हे तेल चांगलं आपल्या या पिठामध्ये एकत्र झालेलं आहे. पिठाचा गोळा आता बरोबर होते बघा. हां, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन हा पीठ आपण चपातीच्या पिठापेक्षा थोडा घट्ट मळायचा. आता 3 ते 4 मिनिटं तरी आपण आता इथे पीठ मळून घेणार आहोत. आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपलं हे पीठ आहे ते एकदम चांगलं मळून झालेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही किती प्रमाणामध्ये सॉफ्ट आहे ते. आता आपण लगेच चकली करायला घ्यायची. चकलीचं पीठ हे मळून ठेवायचं नाही, हे लगेच करायचे असते. आता आपण एक याच्यातून त्याचा गोळा घ्यायचा, थोडा रोल करून घ्यायचा. त्याला चकलीच्या भांड्याला अजून इथे तेल लावून घ्यायचं, म्हणजे चकली आहे ती इझिली खाली पडली जाते. तुम्हाला ज्या साईज मध्ये ही चकली हवी आहे ना त्या साईज मध्ये तुम्ही ही चकली बनवून घ्या. आणि ही इथे करून घ्यायची. तसं टोक आहे ना ते थोडंसं चिटकवून घ्या, म्हणजे चकली तेलामध्ये उघडणार नाही. आपल्या 3 चकल्या इथे बनवून झालेल्या आहेत. आता ह्या आपण इथे तळण्यासाठी घेऊयात. आता इथे आपलं तेल आहे ते चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे. आपण यामध्ये एक एक करून ही चकली सोडूयात. चकली वर आल्याशिवाय आपण तिला हलवायची. आता ही चकली इथे वर आलेली आहे तेलामध्ये. आपण ही आता इथे पलटून घेऊयात. इथे आता गॅसची फ्लेम आहे ती आईने थोडीशी मीडियम वरती केलेली आहे. जर तुम्ही इथे गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवाल तर आपली चकली आहे ती कडक बनते, खूप जास्त कडक बनते. आणि जर तुम्ही फास्ट ठेवलीत तर चकली आहे ती वरतून डार्क होते पण ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. म्हणून अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही चकली इथे तळून घ्यायची आहे. आता इथे आपल्या या चकल्या तळून झालेल्या आहेत. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण ह्या इथे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तशाच प्रकारे आता आपण इथे बाकीच्या चकल्या इथे तळून घेऊयात. इथे 1/2 किलो पिठाच्या 25 चकल्या झालेल्या आहेत. मी मोठ्या प्रमाण आकारामध्ये केलेल्या आहेत म्हणून 25 झाल्यात. तुम्ही छोट्या आकारात केल्यात तर 30 पण होऊ शकते. याच्यातील मी तुम्हाला 1 चकली तोडून दाखवत आहे. तुम्हाला या आवाजावरून समजलं असेल की चकली किती कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे ती. अशा प्रकारे अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची चकली आहे ती इथे बनून पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.